सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत महागाव पाणीदार करण्यासाठी महाश्रमदानाचे तुफान आणणाऱ्या वैजापूर तालुक्यातील कोल्ही आणि सावखेड खंडाळा या गावात प्रसिद्ध अभिनेते आमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी भेट देत कामाची पाहणी केली आहे. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर लोकसहभागाची चळवळ प्रभावीपणे राबविण्यास पुढाकार घेणाऱ्या गावातील प्रमुखांची यावेळी आमिर खानने मुलाखत घेत तुफान आलं या मालिकेसाठी चित्रीकरण केलंय. पाणी फाउंडेशनचे हे अभियान गावात यशस्वी करणारे कोल्ही येथे प्राध्यापक सुधाकर पवार आणि सावखेड येथे सहशिक्षक भारत दांडगे यांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली आहे आणि गावकऱ्यांना श्रमदान करण्यासाठी प्रोत्साहित करत नाला खोलीकरण, रुंदीकरण, सीसीटी, डीप सीसीटी, शेततळे, माती बंधारे, शोषखड्डे, माती परीक्षण, आगपेटी मुक्त शिवार आदी कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहे. याचीच दखल आमिर खानने घेत कोल्ही येथे दिनांक 2 मे रोजी भेट दिली. कोल्ही पासून 1 किलोमीटर अंतरावर सकाळी 9 वाजता हेलिकॉप्टरने आमिर खान कोल्हीत दाखल झाले. यावेळी त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षेसाठी प्रभारी उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, शिरूर पोलीस ठाण्याचे धनंजय फराटे, विरगाव पोलीस ठाण्याचे एरमे यांच्यासह 4 पोलीस अधिकारी, 2 दंगा काबू पथक तसेच 15 बाउन्सर्स यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान स्थानिक महिलांनी आमिर आणि किरण रावचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोघांनी श्रमदान करून सकाळी कोल्हीत प्राध्यापक सुधाकर पवार आणि सावखेड्यात सहशिक्षक भारत दांडगे आणि सार्थक या बाल विद्यार्थ्यांची यांच्या मुलाखतीचे चित्रीकरण केले. सकाळी 3 व दुपारी 3 तासाच्या चित्रीकरणानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत पाणीदार गाव करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. दरम्यान प्राध्यापक सुधाकर पवार यांनी अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे यासाठी कोल्हीच्या माळराणावरच तंबू ठोकला आहे. तेथून ते संपूर्ण कोल्ही शिवारातील कामांचे जलमित्रांच्या सहाय्याने नियोजन करतात. त्याच ठिकाणी त्यांचे 2 घोडे आहेत. या घोड्यावर बसून त्यांनी बराच वेळ फेरफटका मारलाय व त्याचे चित्रीकरण केले. दुपारी 1 वाजता आमिरने भर उन्हात सावखेड गावात जाऊन श्रमदानाने झालेल्या कामांची पाहणी केली आहे. त्यानंतर सहशिक्षक भारत दांडगे यांच्या सोबतच्या मुलाखतीचे तळपत्या उन्हात चित्रीकरण केले. तर दुपारी 4:30 वाजता सावखेड वासियांशी संवाद साधत भरभरून कौतुक केले. आमिर खान आणि किरण राव यांच्या स्वागतासाठी सावखेडकरांनी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या. उपस्थित सर्वांसोबत आमिर खानने सेल्फी देखील घेतलाय. यावेळी स्वयंसेवक, तालुका समन्वयक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी संजय पगारेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, वैजापूर.